नमस्कार, मी ओमकार, तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकच्या या लाईव्हमध्ये स्वागत. लोकसभेच्या निवडणुका फायनली सगळ्या संपलेल्या आहेत. भाजपला लोकांनी यंदा मँडेट दिलेलं आहे, पण मित्रपक्षांना सोबत घेतल्याशिवाय, म्हणजेच संपूर्ण NDA हे अखंड NDA राहिल्याशिवाय भाजपला काही सरकार स्थापन करता येणार नाही. तोपर्यंत ती मॅजिक फिगर पुढे जात नाही, कारण जवळपास 239-240 असे इतक्या जागा मिळालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपची प्रचंड मोठी भिस्त होती, तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी ज्या काही 23 जागा लढल्या त्यामध्ये जवळपास 9 ते 10 जागाच भाजपच्या निवडून आल्या. पण सगळ्यात इंटरेस्टिंग यंदाची निवडणूक राहिली ती म्हणजे महाराष्ट्रात होती, बारामतीची. अजित पवारांनी निर्णय घेतला सत्तेत जाण्याचा, आणि त्यानंतर पुढे हे सगळं कुठपर्यंत आलं हे तुम्ही पाहिलं की अगदी शेवटच्या क्षणाला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी स्वतःच्या घरातला कॅन्डिडेट दिला. सुनेत्रा पवारांना तिथे फिल्डिंग लावून उतरवलं, आणि त्यांच्यासाठी अगदी पार्थ पवार असतील, त्यानंतर जय पवार असतील, अजित पवार असतील, असे सगळे पवार स्वतः सुनेत्रा पवारांसाठी फिरत होते. एकीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे, तिकडे योगेंद्र पवार, त्यानंतर श्रीनिवास बापू पवार, शर्मिला पवार अशी टीम होती, रोहित पवारांची टीम होती, आणि दुसरीकडे अजित पवारांचं घराणं होतं. पण अखेर निकाल आल्यानंतर जवळपास 1,53,000 मतांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. पण या पराभवामागची नक्की कारणं काय आहेत, गणित एक्झॅक्टली सगळं गणित फसलं कुठे, नक्की कोणत्या घटना घडल्या आणि कशा पद्धतीने नक्की सगळी प्रकरणं घडली हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. महत्त्वाचा या सगळ्यामध्ये मुद्दा, ज्याची सुरुवात इथपासून झालेली होती, की म्हणजे मी बारामतीमध्ये ठिकठिकाणी फिरलो, दुष्काळाचा वगैरे बराचसा पट्टा होता, पुरंदरचा भाग असेल किंवा बारामतीच्या अवतीभोवती म्हणजे तालुक्यातली शहर वगळता बाजूची ठिकाणं होती. पण यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की तिथे ज्यावेळी भाजपच्या जीवावरती आणि भाजपच्या वोटर्सवरती ही जी सगळी अजित पवारांची आणि सुनेत्रा पवारांची भिस्त होती, यातले भाजपने नक्की किथे तिथे सहकार्य केलं याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करता येतात. त्याचं कारण असं आहे की दौंड, ज्या दौंडमध्ये कूल आहेत, त्या कूलमध्ये त्या दौंडमध्ये मात्र सुप्रिया सुळे यांना फायनली जर त्यांचं लीड पाहिलं तर जवळपास 25,000 सुप्रिया सुळेंनी लीड घेतलं, जिथे भाजपचा आमदार आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ खडकवासल्याचा होता, ज्या खडकवासला मतदारसंघामध्ये भीमराव तापकीर 2 वेळा आमदार झालेले आहेत. शहरी भाग आहे, म्हणजे बारामती लोकसभेमधला सगळ्यात जास्त शहरी भाग हा खडकवासल्यात आहे, भाजपचा स्वतःचा मोठा वोटर आहे. अशा ठिकाणी फक्त 3 राऊंड्समध्ये तसं पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार यांनी लीड कापण्याचा प्रयत्न केला संपूर्ण. अखेर मागच्या वेळी ज्यावेळी कांचनकुल उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी त्यांना खडकवासल्यामधून जवळपास 1.5 लाख मतं पडलेली होती, आणि सुप्रिया सुळेंचा हाच मतांचा डिफिसिट बारामतीमध्ये त्यांचे बंधू म्हणजे अजित पवार यांनी त्यावेळी भरून दिलेला होता. पण यावेळी बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या पाठीशी मतदार उभा नाही राहिला. आधी आपण खडकवासल्यात काय घडलं पाहू, आणि नंतर मला बारामतीकडे यायचं आहे, कारण बारामतीतली समीकरणं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहेत, आणि ती यासाठी इंटरेस्टिंग आहेत की त्या मतदारसंघामध्ये अजित पवार विधानसभेला 1,73,000 मतांच्या लीडने, विक्रमी लीडने निवडून आलेले होते. त्या ठिकाणी मात्र सुनेत्रा पवार यांना सुरुवातीपासून सकाळपासून म्हणजे जवळपास 22 ते 23 फेऱ्या झाल्या, त्यातल्या एकाही फेरीमध्ये सुनेत्रा पवार बारामतीमधून लीडमध्ये नव्हत्या. पुन्हा एकदा खडकवासल्याकडे आपण या सगळ्यामध्ये येऊ. खडकवासल्यामध्ये माझ्या माहितीनुसार डिफिसिट जे काही या सगळ्या मतांचं झालेलं आहे आकडेवारी, त्या आकडेवारीमध्ये खडकवासल्यामध्ये 21,696 मतांचं ॲट द एंड ऑफ काउंटिंग सुप्रिया सुळे डिफिसिटमध्ये राहिल्या. मागच्या वेळी कांचनकुलला यांना तिथूनच 1.5 लाख मतं मिळालेली होती, सुप्रिया सुळे 60 ते 70 हजारांच्या डिफिसिटमध्ये होत्या, ते डिफिसिट यांना मार्जिन कमी झालं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, खडकवासल्यामध्ये भाजपने ज्या पद्धतीने स्वतःची रणनीती आखण्याचा प्रयत्न केला होता, देवेंद्र फडणवीस येऊन तिथे सभा घेऊन गेले, अजित पवार सतत खडकवासल्यात फिरत होते, पण भाजपचा वोटर तिथे किती अजितदादांच्या पाठीशी उभा राहिला याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. एक महत्त्वाचं जर समजून घेतलं ना, तर गेल्या 2 वर्षापासून भाजप बारामतीसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड तयारी करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणीचे जे स्वतःचे क्लस्टर्स आहेत किंवा मतपरिवर्तन केलं जातं अशा पद्धतीची मांडणी, मतजोडणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने अत्यंत प्रयत्न केला. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यामधल्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात येत होत्या, त्या लक्ष देत होत्या, पण निकाल मात्र या सगळ्याच्या विपरीत लागला. त्याची महत्त्वाची कारणं जर डिस्कस करायची असतील तर सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला इथपर्यंत इश्यूज नव्हते, पण त्यांनी शरद पवार यांना आव्हान दिलं हे काही बारामतीकरांना फारसं या संपूर्ण प्रकरणात पटलेलं नाही असं प्रथमदर्शन दिसतं. दुसरं महत्त्वाचं कारण, ज्या भाजपच्या वोटर्सवरती संपूर्ण भिस्त होती दादांची, तिथे भाजपचा वोटर किती कामी आला, कारण ज्या इंदापूरमध्ये
हर्षवर्धन पाटील असतील, अजित पवारांचे जवळचे दत्तामामा भरणे ज्यांना समजलं जातं, या इंदापूरमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 25,500 सुप्रिया सुळेंना लीड मिळालेलं आहे. त्यामुळे इथे जो भाजपचा ट्रेडिशनल वोटर आहे की जो हर्षवर्धन पाटलांचा स्वतःचा एक 45,000 ते 55,000 वोटर आहे की जो वोटर हर्षवर्धन पाटील कोणत्याही पक्षात गेले अगदी अपक्ष उभे राहिले तरीसुद्धा त्यांना तो मतदान करत असतो. सो हा जवळपास 50,000 फरक नक्की कुठे पडला ते पाहणं फार महत्त्वाचं ठरतं. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजितदादांच्या बाबतीत तो म्हणजे की बारामती शहर, ज्या बारामती शहराने अजित पवारांना 2019 विधानसभेला 1,70,000 जास्त विक्रमी लीडने निवडून दिलं होतं, त्या बारामती शहरात जेव्हा जेव्हा मी फिरलो त्यावेळी बरेच लोक असं म्हणत होते की नाही आम्ही दादांच्या पाठीशी, कारण बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे. ज्या विकासाच्या मॉडेलवरती सुनेत्रा पवार यांचं संपूर्ण गणित होतं, सुनेत्रा पवार सांगत आहेत की दादांनी अजित पवारांनी बारामतीचा कसा विकास केलेला आहे, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, बारामती शहरात पाणी असेल, तिथले रस्ते असतील, त्या बस स्टँडपासूनच्या नगर परिषदेपर्यंतच्या इमारती असतील, सो या सगळ्याचं विकासाचं मॉडेल त्यांनी ठेवलं. आणि आता नरेंद्र मोदींच्या पाठी आम्ही उभेशी राहतोय, कारण नरेंद्र मोदी हे स्वतः विकास पुरुष आहेत आणि अजित पवार हा कामाचा माणूस आहे, अशा पद्धतीचं नरेटिव्ह बिल्टअप केलेलं होतं. पण या नरेटिव्हचा कुठेही फायदा झालेला नाही आहे. त्यामुळे बारामतीकरांनी जो निकाल दिला आहे, बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जे सगळे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातलं सगळ्यात जास्त लीड तिथे मिळालं आहे, आणि 2 41,625 मतांचं लीड त्यांना भोरमध्ये मिळालं आहे. बारामतीमध्ये जे काही 48,000 लीड मिळालं आहे हे दोन गोष्टी खूप क्लिअर करतात. एक म्हणजे अजित पवारांनी घरातूनच शरद पवारांच्या म्हणजे काकाच्याच विरोधातलं बंड ठोकणं आणि थेट उमेदवार देणं हे काय बारामतीकरांना पटलेलं नाही आहे, आणि मतं जे काही रिफ्लेक्ट करत आहेत त्यातला हा पहिला अर्थ आहे. दुसरा महत्त्वाचा अर्थ यातला असा आहे की ज्या शहरामध्ये अजितदादांची इतकी पकड आहे, तिथले नेते सगळे त्यांच्यासोबत होते, अशा ठिकाणी अंतर्गत ज्या गोष्टी खदखदत होत्या त्याकडे अजित पवारांनी कदाचित निवडणुकांमधून काळाडोळा केला असेल, पण त्याचं वोट्समध्ये जे रिफ्लेक्शन होणार होतं ते रिफ्लेक्शन मात्र या संपूर्ण प्रकरणातलं झालेलं दिसलं, आणि ते सुप्रिया सुळेंच्या पथ्यावरती पडलं. म्हणजे अजित पवारांची भिस्त बारामती शहरातल्या ज्या ज्या नेत्यांवरती होती त्या त्या नेत्यांमधल्या अंतर्गत कलहांमुळे आणि एकमेकांसोबतचे स्कोर सेटल करण्यामुळे या सगळ्याचा फायदा आणि त्यांचे जे काही वोटिंग तिथले क्लस्टर्स होते या सगळ्याचा फायदा सुप्रिया सुळेंना झाला, आणि बारामती शहरामध्ये सुप्रिया सुळेंना जवळपास 48,000 या सगळ्या प्रकरणामध्ये लीड मिळालं. आता या व्यतिरिक्त आणखी मुद्दा भोर आणि पुरंदरसारख्या मतदारसंघामधला होता, कारण जिथे दोन्हीकडे काँग्रेसचे आमदार होते, काँग्रेसचे आमदार थोपटे मला आठवतं आहे की ज्यावेळी शरद पवार त्यांचे जुने मित्र अनंतराव थोपटे यांना बऱ्याच वर्षांतर भेटायला गेलेले होते, खरं तर एकेकाची पॉलिटिकल रायव्हली सगळी सांगितली जात होती, पण निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवारांनी ते जुने सगळे दरवाजे पुरत एकदा उघडले, ते स्वतःहून बाळासाहेब थोरातांना घेऊन थोपटेंच्या घरी गेले, आणि याचं मतात झालेलं रूपांतर तुम्हाला दिसत असेल की 48,000 लीड सुप्रिया सुळेंनी बारामतीत घेतलं, तर दुसरं 2 भोर राहिला, भोरने 41,000 लीड दिलं. ज्यावेळी मतदान होत होतं ना त्या दिवशी भोरमधले PDCC बँक रात्रभर उघडी कशाला आहे तिथली शाखा असं विचारलं जात होतं, या सगळ्याचे इथे पैसे वाटप सुरू आहे का, ते कर्मचारी तिथे का आहेत, मग नंतर अगदी हे प्रश्न उपस्थित झाल्यापासून ते बँकेचे जे संचालक होते किंवा बँकेचे जे बँक मॅनेजर वगैरे होते त्यांच्यावरती इलेक्शन कमिशनने कारवाई केल्या की रात्री 30 ते 35 ब्रांचमध्ये काय करत होती, आदर्श आचारसंहितेचा सगळा भंग झाला. त्या भोरमध्ये थोपटेंनी सुप्रिया सुळेंना साथ दिली. भोरमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं होतं त्यावेळीसुद्धा, म्हणजे ज्यावेळी 7 सगळं बारामतीचं मतदान पार पडलं त्यावेळी भोरमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं होतं. सो भोरमध्ये सुद्धा सुप्रिया सुळेंना या सगळ्याचा फायदा झाला. बारामतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, तो असा आहे की शरद पवार यांना यांची पॉलिटिकल जे काही सगळी लिगसी आहे ती मेंटेन राहावी, सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा पॉलिटिकली रिइन्स्टेट केलं जावं, आणि साधारण पवार म्हणून जे एक राजकारण केलं जातं ते राजकारण जिवंत राहावं, ते राजकारणाला कुठे धक्का लागू नये असा बारामतीकरांनी दिलेला हा संपूर्ण कौल आहे. जर सुनेत्रा पवारांचा विजय झाला असता तर तिथे भाजपचा चंचू प्रवेश झाला असता, आणि अर्थात तो तिथल्या मतदाराला नको पाहिजे होता, आणि शरद पवारांचं राजकारण त्यांना जिवंत ठेवायचं होतं, त्यामुळे शरद पवारांचाच कॅन्डिडेट म्हणजे सुप्रिया सुळे यांना भरघोस मतांनी, कारण 1,50,000 लीड आहे, त्यामुळे ती कुठेही टफ फाईट झाली किंवा एकदम क्लोज आणि कट टू कट चाललेली होती, जसं शेवटच्या क्षणापर्यंत कीर्तिकर आणि वायकरांमधली लढाई असेल किंवा तिकडचं बीडमधलं गणित असेल, सो असंही झालं नाही. सकाळी पहिल्या राऊंडपासून सुप्रिया सुळेंनी जी लीड घेतलं होतं ते लीड मार्जिन शेवटपर्यंत त्यांचं पूर्णतः वाढतच गेलं, जे 1,54,350 पर्यंत गेलं. पण अजित पवारांनी
ज्या ज्या गोष्टींचे कॅल्क्युलेशन्स केलेले होते ते कॅल्क्युलेशन्स इंदापुरातले होते, ते खडकवासल्यातले होते, जिथे भाजपचा मतदार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यांना वाटलेलं होतं. या दोन्ही मतदारसंघांनी मिळून त्यांना किमान लाखभरांचं लीड अपेक्षित होतं, त्यातलं काहीच घडलं नाही. दुसरं सगळ्यात यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मी सांगितलं की अजित पवारांची ज्यांच्यावरती भिस्त संपूर्ण होती त्यांच्यातले इंटरनल स्कोर सेटल करता करता इथे त्यांच्या नेत्याचा आणि पराभव झाला हे त्या लोकांच्या लक्षात आलं आहे की नाही. आता या सगळ्याचं जेव्हा मला असं वाटतं की पुनर्वलोकन केलं जाईल किंवा या सगळ्यावरती चिंतन होईल त्यावेळी कदाचित अजितदादांसमोर स्पष्ट होईल. पण यानंतर बारामतीचा निकाल एक गोष्ट फार क्लिअर करतो, ते म्हणजे बारामती कोणाची याचं उत्तर आता अखेर मिळून गेलेलं आहे. ज्यावेळी शरद पवारांनी सांगता सभा घेतलेली होती त्यावेळी तिथल्या स्थानिकांचं असं म्हणणं होतं की आत्तापर्यंत पवारांच्या सांगता सभेला ही बारामतीकरांनी केलेली सगळ्यात जास्त गर्दी होती, त्यामुळे शरद पवारांच्या याला केलेली गर्दी, शरद पवारांच्या संपूर्ण भाषणाला झालेली गर्दी आणि त्या बारामतीतल्या सांगता सभेला झालेली गर्दी याचं मतांमध्ये परिवर्तन झालं आहे का, तर ते 100% झालं आहे आणि आकडेवारी तरी तीच रिफ्लेक्ट करते. आणखी एक पुढे जाऊन महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे बारामतीमधला माळेगावसारखा मोठा एरिया ज्या ठिकाणी साखर कारखाना आहे, तावरे तिथे त्या साखर कारखान्याचं चंद्रराव तावरे काही बॉडीवरती होते, त्यानंतर अजित पवारांनी तिथे पॅनल लावलं. सो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांनी त्यावेळी स्थानिक नेत्यांची वैर घेतलेलं होतं त्या मात्र सगळ्या नेत्यांसोबत, ते जेवढे जेवढे सगळे नेते होते त्या सगळ्या नेत्यांसोबत शरद पवारांनी माघारीनंतर पुन्हा एकदा जुळवून घेतलं आणि या सगळ्याचा राजकीय फायदा शरद पवारांना झालेला दिसतो, कारण सुप्रिया सुळेंना मिळालेलं मताधिक्य या सगळ्याचं मला असं वाटतं उत्तर आहे. आणखी या सगळ्यामध्ये महत्त्वाचे 2 ते 3 मुद्दे असे आहेत की ज्यावेळी आपण हे म्हणतोय की शरद पवारांना या सगळ्यामध्ये किती लीड मिळते किंवा शरद पवारांचा करिश्मा चालला, सुप्रिया सुळेंना सगळी मतं पडली, त्यावेळी हे समजून घेतलं पाहिजे की बारामतीमध्ये जवळपास 5.5 ते 5 लाख वर्ग असा आहे जो पवारांच्या विरोधातला आहे आणि तो बऱ्यापैकी भाजपला मानणारा वर्ग आहे. यावेळी खडकवासल्यामध्ये एक्सपेक्टेडली कमी मतदान झालं किंवा काही मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी भाजपचा वोटर आहे त्या ठिकाणी कमी मतदान झालं, त्याचं एक महत्त्वाचं रिझन हे होतं की संबंधित लोकांना कोणत्याही पवारांना मतदान करायचं नव्हतं, त्यामुळे असं झालं की या सगळ्या लोकांनी मतदानालाच येणं दाखवलं नाही, उलट त्यांनी मतदानाला नापसंती दाखवली. आता आणखी एक महत्त्व, इंदापूर असेल दौंड असेल या सगळ्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, ते म्हणजे रोहित पवार हे सुरुवातीपासून या ठिकाणी फिरत होते. दौंड जो कुल यांचा मतदारसंघ आहे तिथे भाजपचा मतदारसंघ असताना सुद्धा सुप्रिया सुळेंना जवळपास 25,000 लीड मिळालं, इंदापूरमध्ये सुद्धा सतत रोहित पवार फिरत होते. रोहित पवारांनी इथे जे काही सुरुवातीपासून लोकांमध्ये फिरणं असेल किंवा भेटीगाठी करणं आणि त्यानंतर साधारण तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये उपलब्ध असणारं एक इलेक्टोरियल मेकॅनिझम तयार करावं लागतं, यासाठी रोहित पवारांनी कष्ट घेतलेले होते आणि अर्थात ते दोन्हीकडच्या आकडेवारीमध्ये ते रिफ्लेक्ट झाले. मी पुन्हा एकदा सगळी आकडेवारी सांगतो आणि त्यानंतर अगदी आपण व्हिडिओच्या शेवटाला आलो आहे तर काही महत्त्वाचे मिसिंग मुद्दे राहिले असतील तर आपण ते पण पूर्ण करू. सुप्रिया सुळेंना भोरमध्ये किती लीड मिळालं आहे, 41,600 मतांचं आहे. बारामतीमध्ये 48,000 लीड आहे. पुरंदरमध्ये 34,000 लीड आहे, जो पुरंदर जगतापांचा मतदारसंघ आहे जे काँग्रेसचे आमदार आहेत. इंदापूरमध्ये लीड किती आहे, 25,600 लीड आहे. दौंडमध्ये सुद्धा जवळपास 24,300 लीड आहे आणि खडकवासल्यामध्ये 21,600 डिफिसिट दाखवत आहे. पण मागच्या वेळी जेवढं डिफिसिट तिथे होतं त्यातलं बऱ्यापैकी खडकवासल्यामध्ये भरून निघालं. या व्हिडिओच्या शेवटाला येताना सगळ्याचं कन्क्लुजन काय काढायचं, तर शरद पवारांच्या विरोधात उमेदवार देणं हे काही मतदारांना तिथल्या फारसं पटलेलं नाही. दुसरं महत्त्वाचं, अजित पवारांवरती आरोप होते की ते खूप पैसे वाटतात निवडणुकांमध्ये, त्यांनी खूप साधनसंपत्ती या सगळ्यामध्ये वापरली किंवा साम दाम दंड भेद, म्हणजे काही गोष्टी तर क्लिअर होत्या की अजित पवार दम द्यायला अगदी फेमस आहेत की तू कसा निवडून येतो बघतो, तुझं काय होतं बघतो वगैरे, ते अजित पवार काय असं म्हणत असतात. सो कदाचित तेही त्याचासुद्धा वापर झालेला असेल. पण विरोधक म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या वतीने जे अजित पवारांवरती आरोप केले जात होते की ते अशा पद्धतीने इथलं निवडणूक हाताळण्याचा प्रयत्न करतायत, तर ती जर पद्धत खरंच वापरली गेली असेल तर तरीसुद्धा लोकांना मात्र ती काही फारशी रुचलेली नाही आहे. तिसरा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे जो मी मगाशी सांगितला की पवारांच्या राजकारणाला धक्का लागू नये, त्यांच्या घरात त्यांचं घर जरी आता फुटलेलं असेल किंवा त्यांचा पुतण्या स्वतः बाहेर गेलेला असेल तरीसुद्धा त्यांच्या पॉलिटिकल गोष्टींमध्ये त्यांचा कुठे असतं होऊ नये किंवा पॉलिटिकली पवार हे सतत ॲक्टिव्ह राहावेत यासाठी त्यांचा घरचा मतदारसंघ, ट्रेडिशनली बारामती मतदारसंघ, हा मतदारसंघ कायम स्ट्रॉंग राहावा, तो तसाच बिल्टअप राहावा, एकसंध राहावा यासाठी पवार कुटुंबियांनी एकत्र घेतलेले प्रयत्न, म्हणजे युगेंद्र पवार असतील जे वारंवार फिरत होते, श्रीनिवास बापू पवार अजित पवारांचे भाऊ आहेत ते वारंवार फिरत होते, शर्मिला पवार त्यांच्या पत्नी होत्या त्या वारंवार फिरत होत्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
बारामती ह्या संस्थांशी निगडीत असलेल्या म्हणजे पवारांच्या घराण्याशी बऱ्याचशा संस्था इथे निगडीत आहेत. अगदी विद्याप्रतिष्ठान असेल, त्यानंतर तिथल्या वेगवेगळ्या शाळा असतील, शिक्षण संस्था असतील किंवा साखर कारखाने असतील, या सगळ्यांमध्ये अजित पवारांचा नक्की कितपत वाटा होता, अजित पवारांच्या स्वतःच्या अशा संस्था किती होत्या आणि त्या संस्थेशी निगडीत असलेले लोक किती होते, याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे. कारण म्हणजे आप्पासाहेब पवारांचं तिकडचं मला आठवतं की त्यांचे साखर कारखाने असतील किंवा त्यांच्या एक दोन तिथल्या संस्था असतील, जे रोहित पवारांचे आजोबा आहेत, त्यांच्यापासून त्या पिढीपासून जोडलेला एक मोठा वर्ग होता जो शरद पवारांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभा राहिला. त्यामुळे बारामतीमधला निकाल देताना अजित पवारांनी नक्की त्यांचं गणित कुठे, संपूर्ण अजित पवारांचे समीकरण होतं ते कुठे गणलं आणि शरद पवारांच्या पथ्यावरती कोणत्या गोष्टी पडल्या, हे अत्यंत महत्त्वाचं होतं. या सगळ्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा दोन विषय, की एक म्हणजे अजित पवारांनी स्वतः एका बैठकीत प्रायव्हेटली मान्य केलेलं होतं की चंद्रकांत पाटील जे म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे, हे याचा आम्हाला खूप डॅमेज कंट्रोल करावं लागलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे नरेंद्र मोदी ज्यावेळी पुण्यात आले त्यावेळी त्यांनी एक टॉन्ट लगावला होता भटकी आत्मा नावाचा, त्यावरती मी सुद्धा खूप साऱ्या लोकांच्या खडक वाचला किंवा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये रिॲक्शन घेतल्या, लोकांना ते पटलेलं नव्हतं. लोकांचं म्हणणं आहे की हे दिस इज बिलो द बेल्ट पॉलिटिक्स आणि नरेंद्र मोदींसारख्या रेप्युटेड माणसाने हे करू नये. अर्थात त्यांनी शरद पवारांचं नाव नव्हतं घेतलं पण तो टॉन्ट मात्र लगवायला ते विसरलेले होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अगदी निवडणुकीच्या वेळी अजित पवारांच्या विरोधात गेल्या आणि त्यामुळेच बारामतीमध्ये जी बारामतीची आपण एकदम काटे की टक्कर अशी सुरुवातीला वाटणारी लढाई डे वन पासून म्हणजे काउंटिंगच्या पहिल्या राऊंडपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत त्यामध्ये सुप्रिया सुळे याच लीडवर राहिल्या आणि बारामतीच्या जनतेने बारामती कोणाची याचं सुद्धा उत्तर दिलं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, नक्की काय गोष्टी बारामतीमध्ये घडल्या असतील, बिहाइंड द कर्टन काही आणखी प्रकार घडलेत का, कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्याच्यावरही व्हिडिओ करायचा प्रयत्न करू किंवा ते मुद्देसुद्धा कन्सिडर केले जातील मुंबई तकवरती आणि त्यावरतीसुद्धा आपण रिॲक्ट व्हायचा प्रयत्न करू. आणखी काही महत्त्वाचं वाटत असेल तर आवर्जून प्रतिक्रियासुद्धा कळवा. पाहत राहा मुंबई तक.